आपल्या गाडीच्या बाहेर काढून फरफर उडू बर. आज वाढायचं ना ग मा गोडी गोडीनं कसं तरी घेऊ आपलं आणि तिचा आपला तांचा तोडून टाकू. ती आई बैला उगं काय झालं नसल्या आपल्या राशीला यायचं. तिचा गोडीनं काटा काढू व गोडीनं काटा काढू. धडकी तिने वडकी बाजूला फरफरा. अग ए अग कुठं चालली तिने अग बाहेर निघकी दरा जात जुलूम करतीस ग माझ्या लेकीला. कुठं चाललीस ग निघून इकली इथं काय मी जेवा आले का काय कशामुळे माझ्या लेकीला जात जुलूम करतीस. माय बघते गाय गाडी मध्ये चांगली बसली इशी बिशी लावून मला मरण तो मारती ग. बघ मला कधी खरकवान केलं करून टाकले तिने. कुठं राहिला वहीन बाई आता जात जुलूम करायचा कुठं राहिलाय सांगा बरं मला. आओ माय मी तुला काय जात जुलूम केलाय मी तुला कधी मारलंय. आओ माय मला उचलू उचलू आपटी की धुना आपटे आणि मी तुला हात तरी लावी ते का. चांगल्या मुहूर्तावर उभं माझ्या माग संधी लावू नका. मी तुमच्या कोपऱ्यापासून हात पाय जोडते. कवा दिलं नाही मला पसा अर्धा पसा कुडता आवडावडा पिशवी मध्ये बांधून माझं दिल्या थोडे गटा गटा खातीस टाकलं लेकीला वळवून माझ्या सगळं आहे ना तेवढं. अहो माय त्याच्या मी तुम्हाला काय सांगू आवयला जी म्हणे ती खायला असते पण काही असली खरकावली वाळलेले. दाखवायला हाय दाखवायला खाऊन गीतीस मांजर नेऊन सगळे कोपऱ्यात बसून फक्त तिला दाखवायला हाय पदार्थ घरामधले. माय काय बाई खोट बोलताय भांड करू नको बरं थांबा आता काय रानामध्ये पेराय जायला ती आपण बघू. अगं मी आणलेल्या पिशवीतलं नेहला असं तिनं चोरून लय चुरती आहे तुझी सासू. बस चल जाऊ दे भांड करू नको बस गाडी मध्ये. तिथे मी असंच करायचं तिला फिरू द्यायचं नाही. चल चल बस बस गाडी मध्ये बस 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 तुम्ही गाडी तिने बसा बसा तर तुम्हाला बसाय भेटणार आहे असल्या गाडीत. मी हाय तर तरी बसून घ्या. अगं भाजीपाला इकते पर हेलिकॉप्टर ने फिरते हेलिकॉप्टर ने पुण्याला तुला काय वाटत एक आता चार दिवसात गाडी बघितलीस. चल बस बस मी भेट या संगत राहणार. अगं पटापटा खात ती माझी सासू काय पेराय काय नाही ते बघून त्याची युग माय नाही बरोबर बघा ना इकडे कसं पेरलं घरी काय तुम्ही दखल द्याल. मी लेखकाला हुंडा देऊन हाय पाय घरी दिली वावर बघून वावर हिऱ्यासारखी अनमोल लेख तुमच्या हवाली केली ना मी बाई. काय बोलायला लागलात तुम्ही नाकुट्यान. बर ती जाऊ द्या मग आता तेवढं बोलायला लागत मग परत कितीला घ्यायची सांगा बरं मला. अहो हिऱ्यासारखी अनमोल लेख तुम्हाला दिली ना मी तुमची अवकत ऐका वापस द्यायची लागलं थोडं बोलाय चुरू चुरू.
अग आय तुला काय सांगू ग, अशी ताबली ती मला एक मारती पुन्हा लय माझ्या कोणा का सगळी करून घेते या, तुला काय सांगू ग, मग मला ह्या जा आहे का हिस्सा आमच्या माझ्या माय बापाला द्यायचा बघ, नाही तर मी कमऱ्या भोपळ्या बंद हिल मध्ये उडी मारत असते या। अग माय कमऱ्याला भोपळा बांधून उडी खाण्यापेक्षा आधी कमऱ्याला दगड बांधून उडी खा की काय समज ग तुझ्या माय बापाला हिस्सा द्यायचा आमचा। हा लयच बोलाय लागलीस काय, माय बापा आले ते सुरू सुरू नक्कीचा गुरु उगच बोलत नाही, अर्धा क्विंटल बाजरी दिली अर्धा क्विंटल मूग दिलेत लिकीला वावरात पेरायला, हिस्सा मागन नाही तर काय मागन, अशी चप्पी करीन आणि रस्त्यानं पळवीन मग ना हिस्सा दिल्यास। इन बाई इन बाई बोलू नका, इन बाई तुमचा वापस करीन तुम्हाला हाय त्या रस्त्यानं वापस पाठवी, आधीच घ्यायचं नव्हतं नवडी अवकात होती तर आधीच तुम्ही आम्हाला कशाला द्यायचं एवढा बोलू तर लय बोलू ना बोलू नका मग चुरू चुरू नक्कीचा गुरु। ओ माय गब्बाय तुला तर काय बोलता इतका धान आलं आजूक मला राग झाला सगळ्या वावरात फिरवीन मी घर घरात। हे ग तू माझ्या आईला टक्क खाली आहे का मारतीस काय ग, आई आई धर काहीला धर धर की धर 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 कशी वा खाली काय चल आपण गेला दगडाने हाणून चल चल आपण मटण सगळं खाऊन कशा आला बरे आता वटणीला। हा ह्याला काय वाटलं लय चपळ समजित आता दोघी बी स्वतःला आता हाय तेवढं मटण ह्याच्या नरड्यामध्ये कुंबीते आणि त्या ढुंगणावर लाक देऊन मीला घरी पाठवते त्यावेळेस मला इथलं काम धरा सुधर निसत्या खायच्या लालची मग यायला बरं ड्रायव्हर अण्णा झालंय तुमचं काम तुमचे परत तुम्हाला ना आता संध्याकाळी पैसे पोहोच करते जा मग तुम्ही आता बरं जा नाही काळ त्या पळीवर तर झाकलं या ऍक्शन माझ्याकडे बघा कवर माय तुमचं माझ्या एका पोटामध्ये आगीचा पाऊस पडला की लवकर काय माय माझी लेखी एक इडीच आहे माय खरंच इडी आहे तिला बोलाव अजून आपण खायचं सोडून तिच्याच हवाली कर बघू ना अगं हे काय तर भात बनाय चालू छाय चुलीकडे जाईल ही बघ हित पडशील ह्याच्यात भाजी झाली म्हणायले की माझी काढा होती गरम माहिती पोळच आहे किती किती मस्त वास यायलाय व किती गोड हा किती मस्त वास यायलाय व बघायचं काम झालं काय वाची आहे वाशी नाही तर काय जिबळ्या चाटी येईन त्या भाताच्या वासाने तर बनवायचं येतो का या भाव जाईना सभाव बया
भाजी भाकर तर मीच बनवले की लय तुमच्या हातची चव आहे म्हणून तुम्हाला बनवायला आवाय लागले कशी करायले घामाचे पळाडे पडायले की बाई इकडून इकडून तुम्हाला नुसतं नरडबरी करून खायला आहे तर खंबीर आहेत कवा या बाबा माईन शिकविलेला आहे का नाही मावशी यांच्या शेजारच्या वास घेऊनच आले बाबा